नमस्कार, टेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना याच्याविषयीची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये आपण अर्ज कशा पद्धतीनं भरायचा, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले जनरल कॅटेगरीसाठी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी सौर कृषी पंप हे योजना सुरू नव्हती. तर मित्रांनो, आता ती योजना नव्यानं एकदा पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयीची माहिती घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला अशाच नॉलेजेबल व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. सर्वप्रथम तुम्हाला mahadiscom.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशियरी सर्व्हिसमध्ये यायचं आहे. यावरती आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला अप्लाय ऑनलाईन ऑप्शन पाहायला भेटतं. त्यानंतर खाली टॅक ॲप्लिकेशन स्टेटस, त्याचबरोबर पेमेंट, बँक डिटेल्स ऑफ रिफंड असे ऑप्शन पाहायला भेटतात. तर आपल्याला एक नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, अप्लाय ऑनलाईनवरती. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता न्यू कस्टमर, त्यानंतर पेड पेंडिंग कस्टमर्स आणि क्लिक हिअर टू अप्लाय फॉर ऑफ ग्रेड. त्याचबरोबर सोलर ॲग्रिकल्चर पंप फॉर 7.5 HP. तर आज आपण सोलर पंप हा 7.5 HP चालू झालेला आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पेंडिंग AG कनेक्शन कस्टमर डिटेल्स या ठिकाणी विचारले जाते. यामध्ये इफ ॲप्लिकंट हॅज पेड फॉर इलेक्ट्रिसिटी अँड वेटिंग फॉर सप्लाय, म्हणजे तुम्ही जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी कनेक्शनसाठी अप्लाय केला आहे आणि ते बसवण्याची वाट पाहत आहे, तर त्या कस्टमरसाठी हे ऑप्शन आहे. तर त्यांनी जर असाल तर तुम्हाला या टिक मार्कवरती या ठिकाणी टिक करावं लागणार आहे. या ठिकाणी टिक मार्कवरती टिक केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेले जे डिटेल्स येणार आहेत या डिटेल्स तुम्हाला फिल करायच्यात. जर नसेल तर तुम्हाला अनटिक करायचे आणि खालची डिटेल्स फिल करायचे. एमध्ये तुम्हाला डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट अँड लोकेशन या ठिकाणी भरायचे. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला टाईप ऑफ ॲप्लिकंट, यामध्ये तुमची कॅटेगरी SC ST जनरल OBC, जनरलमध्येच OBC सुद्धा इन्क्लूड आहे, तर जनरलमध्येच OBC सुद्धा टाकायचे. त्यानंतर खाली तुम्हाला ॲप्लिकंटचं नाव टाकायचं आहे, सर्वप्रथम फर्स्ट नेम, त्यानंतर सेकंड आणि लास्ट नेम. हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस ऑफ ॲग्रिकल्चर लँड वेअर पंप इज टू बी इन्स्टॉल्ड, म्हणजे तुम्हाला ज्या शेतामध्ये तुमचं ते पंप इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला त्या शेताची या ठिकाणी डिटेल्स विचारलेली. त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला त्याचा सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं शेत आहे ते डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. थोडक्यात पूर्ण आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. त्यामध्ये तालुका, विलेज, पोस्टचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधारचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर लँड टाईप टाकायचं आहे, लँड टाईप स्वतःचं आहे किंवा सामायिक आहे हे. त्यानंतर टोटल एरिया 1 acre टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ईमेल आय टाकायचा आहे, जर असेल तर चालेल, नसेल तरी चालेल ईमेल. त्यानंतर तुम्हाला सेकंड यामध्ये नियरेस्ट MECB कस्टमरचं या ठिकाणी डिटेल्स भरायचे. तुमच्याकडे शेजारचा जो कोणी कस्टमर असेल MECBचं जे पंप यूज करत आहे तो, यामध्ये त्याचं तुम्हाला सर्वप्रथम त्याचा कस्टमर नंबर टाकायचा आहे, म्हणजे लाईट बिलाचा नंबर आणि बाकीचं बिलिंग युनिट वगैरे सर्व ॲटोमॅटिक येतं या ठिकाणी. जर नाही आलं तर तुम्ही बिलिंग युनिट चॉईस करायचे, नाव वगैरे सगळं फिल केलेलं आहे ॲटोमॅटिक. त्यानंतर मित्रांनो, खालीकडं स्क्रोल डाऊन करायचं तुम्हाला. यामध्ये बीमध्ये डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट रेसिडेन्शियल ॲड्रेस अँड लोकेशन, म्हणजे इथं या ठिकाणी तुम्हाला तुमचा रहिवासी तपशील या ठिकाणी भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर हाऊस नंबर टाकायचा आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, पिनकोड, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सीमध्ये टाईप ऑफ इरिगेशन सोर्सेस, म्हणजे तुम्हाला तुमचं सिंचनाचे जे स्रोत आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे, विहीर, बोरवेल किंवा नाला, कालवा, जे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी चॉईस करायचे. जर तुम्ही विहीर किंवा बोरवेल वगैरे घेतलं तर तुम्हाला त्याची या ठिकाणी खोली किती आहे ते या ठिकाणी भरायचे, ती फुटामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही ती खोली भरायचे. त्यानंतर या ठिकाणी MECB हॅटीवर डोअर स्टेप, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमची घरचं कनेक्शनबद्दल विचारलं जाते की तुमच्याकडे घरी लाईट बिलचं कनेक्शन आहे का नाही ते. मग त्यानंतर तुमचा घरचा लाईट बिलाचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इथं या ठिकाणी सर्व नंबर ॲटोमॅटिक येईल मित्रांनो, तुम्ही जो वर टाकला आहे तो. त्यानंतर तुम्हाला आय ॲग्रीवरती टिक करायचं आहे.
आणि खाली डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. हे दिलेले डॉक्युमेंट्स, यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर 7/12 तुमचा अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, डॉक्युमेंट अपलोड करताना डॉक्युमेंटची साईज ही 500 KB आत असली पाहिजे आणि ही PDF स्वरूपातच असली पाहिजे. सर्वप्रथम तुम्हाला 7/12 अपलोड करायचं आहे. 7/12 हा 7/12 तुमची विहीर किंवा बोर जी काय असेल ती नमूद केली असावी, तरच तुम्हाला तुमचा यामध्ये पंप मिळू शकेल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्डची कॉपी एक अपलोड करायची आणि अदर डॉक्युमेंटमध्ये जर SC वाले असतील तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड करू शकता. हे डॉक्युमेंट जर काय असतील तर करायचे, नसतील तर नाही केलं तरी चालतात, हे ऑप्शनल आहेत. सर्व डॉक्युमेंट तुम्ही एकदा अटॅच केली की तुम्हाला सेव सबमिटवरती क्लिक करायचे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं की डू यू रिली वॉन्ट सबमिट, त्यानंतर येसवरती क्लिक करायचे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि नंतर तुम्हाला जर तुमचा वंप अलाउड झाला तर तुम्हाला मेसेजद्वारे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती मेसेजमध्ये कळून देता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सौरकृषी पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्जसुद्धा करू शकता. आणि मित्रांनो, एक म्हणजे यामध्ये तुम्ही मोबाईलवरनं हे अर्ज करू शकणार नाहीत, कारण ही मोबाईलवरती वेबसाईट चालत नाही आहे. तर मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा, म्हणजेच ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूयात पुढल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.